रामराम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत। तर हे बघा मित्रांनो, हे दीड दोन वर्षाचं रोप आहे। हे बघा मित्रांनो, तर म्हटलं आज ह्याला ग्राफ्टिंग करायचं मित्रांनो। तर म्हटलं चला तुम्हाला सांगावं। तर हे बघा, मी ह्याला एक फांदी लावतो, तर कशी लावायची ते तुम्हाला दाखवतो। हे छोटं आहे रोप मित्रांनो, हे बघा। तर ह्याला आता मी इथे ग्राफ्टिंग करतो। हे बघा, तर काय करायचं मित्रांनो, हे आता छोटं आहे, तर छणीचं पण काय याचा उपयोग नाही, सुरी निघणार साल। तर काय करायचं हे बघा मित्रांनो, तर ही सुरुवातीला अशी आडवी चीर घ्यायची। हे बघा आडवी चीर घ्यायची अशी, छणीनंच काढतो हे बघा, आणि नंतर अशी उभी चीर घ्यायची। बघा हे बघा, नीट बघा मित्रांनो, हे बघा आणि वरती थोडी अशी तिची फांदी राहण्यासाठी असे हे क्रॉस मारायचे। हे बघा, अगदी साधं आणि सोपं आहे। बघा हे बघा, आणि नंतर ही साल काढून घ्यायची। नंतर ही साल अशी उचलायची। ही बघा, थोडं ही वरचं हे असं काढून घ्यायचं। तर हे बघा, मी सायन घेतले। हा बघा कसा डोळा आहे फुगीर मित्रांनो, मग डोळा फुगीर आहे पण फुटलेला आहे का नाही अशी फांदी घ्यायची। बघा, आणि तिला अशी साल काढ। हे बघा, मी कशी केली अशी करून मी आतमध्ये त्याचे बसवायचे। बसवायचे हे बघा। आता हे थोडं वर आलं तरी काय हरकत नाही। हे बघा, हे आता थोडं वर आलं तरी काय हरकत नाही मित्रांनो। हे बघा, फक्त बांधते वेळी असं टाईट बांधायचं। आणि मित्रांनो हे बघा, आता काही लोकांचं हे आहे की आपल्याला व्हॅक्स भेटत नाही, तर काय हरकत नाही मित्रांनो। व्हॅक्स ते हे व्हॅक्स नाही भेटलं तरी काय हरकत नाही मित्रांनो। तर काय करायचं हे बघा, तर ही पिशवी पहिली अशी टाकायची। हे बघा, ही पिशवी अशी टाकायची। हे बघा, आणि हे असं काय बांधायचं। ही फांदी अशी टाईट बसली पाहिजे, कारण आपण मित्रांनो जिथे ही साल काढले त्याच्या तिथे ती बसली पाहिजे। बघा, आणि हे असं करून हे असं करायचं। हे बघा, आणि टाईट बांधायचं। हे बघा, आता ह्याला व्हॅक्स नाही लावलं तरी काय हरकत नाही मित्रांनो। हे बघा असं बांधायचं। हे बघा, आता कसं पॅक झालं। बघा पुन्हा बघा, इथेही मी ही बघा ही फांदी आत बसवली, आणि आपल्याला असं आता बांधायचं आहे। तर काय करायचं हे बघा, बघा कशी फिट झाली। तर ही प्लॅस्टिक हे बघा मी कसं घेतलं आहे। तर काय करायचं, ही पिशवी अशी लावायची। ही बघा, ही पिशवी अशी घ्यायची, ही एवढीच खाली घ्यायची, आणि हे फक्त असं इथं फोल्ड करायचं। हे बघा, आणि हे असं फोल्ड करायचं। हे बघा, हे असं फोल्ड करायचं, हे असं फोल्ड करायचं। हे बघा, हे बघा, आता ह्याच्यात पाणी जाणार नाही काय नाही मित्रांनो। हे बघा, बघा अगदी साधं आणि सोपं आहे मित्रांनो। आणि नंतर ह्याला सुमान बांधून टाकायचं। हे बघा, असं म्हणजे काय, तर व्हॅक्स नसलं समजा तुम्हाला, ते जर हे नाही भेटलं तरी काय हरकत नाही मित्रांनो। हे बघ, बांधते वेळी मग तर टाईट बांधायचं,
हे बघ असं असं टाईट बांधायचं एकदम. टाईट बांधायचं आवडून आता हे छोटे आहे मित्रांनो, त्याला तर एक फांदी बस झाली तर म्हणून मी एकच फांदी लावली बघा. आणि नंतर हे वरती घेऊन असं त्याला बांध बघा. अगदी साधं आणि सोपं आहे मित्रांनो, कोणी पण करू शकेल, अगदी काय काहीच भारी नाही बघा. आणि काय विकत आणायला नको, अगदी घरच्या घरचं सामान सगळं, काय बाहेरचं कायच आणायला नको. हे बघा झालं, बघा झालं. नंतर हे कापून टाका. हे बघा, हे आता बघा प्लॅस्टिक कसं पीठ बसलं. हे बघा, आता ह्याला काय करायचं गरज नाही. हे बघा झालं, अगदी साधन सोपं आहे बघा. आता ह्याला पालवी आली मित्रांनो, की हे झाड इथून कट करून टाकायचं, की हे झालं कलम तयार. आता ह्याचं हे 2-3 वर्षाचं मूळ आहे मित्रांनो. मग ह्याचं ह्याला पाणी घातलायला नको, खत घालायला नको, काय नको. हे आता स्वतःहून हे जगलं की हे झाड तोडलं की हे आता आपणच वाढणार मित्रांनो. तर चला तर मित्रांनो, कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटू.